हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? तर चला भाऊ बहिणींना, आता चांगलं 2-4 दिवस झाले मी इकडे आलेले उसाच्या कड्याला, नवऱ्याच्या घरी, माझ्या घरी. तर आजच भाऊ बहिणीं चालू. आता बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींचं काय काय प्रश्न आहेत ह्याचं उत्तर मी देणार आहे बरं का तुम्हाला. नक्कीच म्हणजे नक्कीच व्हिडिओ मधनं माझ्या उल्लेख करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे की काय परिस्थिती असते, काय नसते, कसं असतं, ज्या त्यालाच काय गोष्टी माहिती असतात भाऊ बहिणींनो. सारखं सारखं सांगून तर काय उपयोग आहे का सांगा. आणि कसं असतं माहिती आहे, खऱ्याला कधीच खरं माणूस म्हणत नाही, खऱ्याला कधीच खरं माणूस म्हणत नसतं. आणि ज्या त्याचा प्रॉब्लेम आहे ना, ज्या त्यालाच माहिती असतात, मग सगळ्या गोष्टीला आपण धडा करत असतो. पण काय अडाअडचणी असतात ना, त्यामुळं आपण कुठलं हे करू शकत नाही. त्यामुळं तर आता 2-4 दिवस झालं आली इकडे मी. त्यात 2-3 दिवस काय झालं, घरातला जरा पसाराच काढत होती, लय धूळ माती ही झालेली होती ना, तर 2 दिवस माझ्या घरातलाच राडा काढत होती मी. तरी पण कपडे हे अजून ठेवायचे राहिलेले आहेत. आई बरं आहे का? नवरा एकटाच जेवत बसलाय, मला जेवायच का की म्हणा नाही भाऊ बहिणीने तुम्हाला दाखवते. हा चला, तिकडं जेवण चाललंय हे का? मी म्हणलं कुठं मला चारा म्हणून हाताने, तुमचं तुम्ही काय तुमचं पोट भरलं म्हणजे पाहिजे झालं होय भाऊ बहिणी. मी दाखवते आपलं तुमचं चाललंय जेवण, ती जेवण चाललंय नवऱ्याचं. निदान म्हणलं असलं नाही की बाबा ये जेवण करायला, जेवले का तू काय? हा अजिबात नाही तसलं. तर असू दे भाऊ बहिणीनं, काय 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 बेत बनवला तर ते दाखवते. काय काय आहे खायला दाखवत रे भाऊ बहिणींना. अशाची शेवग्याची शेंग केली मी भाऊ बहिणींनो, मस्त असं शेवग्याची शेंग केलेली आहे. शेवग्याची शेंग होय, अजून दुसरं काय आहे का नाही त्याला? आता मी काय उठत नाही तर मी बसलेले आहे. उकडलेले अंडे आहे ना दिले ते खायला भाऊ बहिणी. फरशी ही चांगली धुतली बरं का मी, कारण की काय झालेलं माती झालेली होती. घर परपंचाचं सांगते, आज घराला साधा कलर सुद्धा द्यायला व्हाय ना बिचाराला भाऊ बहिणी. कलर कसलं घर झालंय, नुसतं असं लय विचित्रवाने झाले. गाड्या तेवढा धावत धावत पळत गाड्या न्यायला आला होता माझा नवरा. बऱ्याच बहिणींचं मला म्हणत की योग्य तर तू गाडी देऊ नको, म्हणलं तू बी पैसे घाल होता, म्हणलं तू गाडी देऊ नको. तर कसं आहे भाऊ बहिणींना माहितीये का, माझं कसं आहे माहितीये का, एखादा माणूस 4 पैसे घालून जर त्या वस्तूसाठी लय गट गट मिळेला येत जर असल काय करायचं आपल्याला सांगा बरं तुम्ही. ते आपलं ज्या त्याची वस्तू दिलेली बरी. आता ह्या नवऱ्याला जर तुम्हाला सांगते कळायलाच मार्ग नाही सांग. बायकोचा सुद्धा हक्क असतो का नाही नवऱ्याच्या कुठल्या बी वस्तूवर, आणि बायकोच्या बी कुठल्या बी वस्तूवर नवऱ्याचा बी हक्क असतो असं बी नाही मी म्हणत. मोबाईल काहीतरी झालंय माझ्या असं ह्यांगच व्हायल्यासारखं होतंय मोबाईल. नसलं काम आहे नवऱ्याचं काय करायचं. शापूची भाजी पण मी केली, दाखव शापूची भाजी तिथं टोपल्यात. शापूची भाजी असं काय मी बनवलेली होती का, शापूची भाजी केली होती. दोडक्याचं कालवण केलं होतं, आज गेलता नवरा कामाला त्यामुळं दोडक्याचं कालवण करून दिलं होतं. आणि 2-3 तुकडं होतं बारका बारका, दोडका काय एवढा पुरता नव्हता, म्हणून किती शापूची भाजी खराब होऊन जाते ना भाजी. त्यामुळं तर चला भाऊ बहिणी मी पण खाते आता थोडासा भात आणि कालवण. तर आजचा बेथ आहे मस्त पैकी असं शापूची भाजी, कालवण, भात आहे, शेवग्याची शेंग, नाही भात, अंड्याचं कालव, अंडी उकडलेली आहे ती, शापूची भाजी. तर आज एक नंबर बेत आहे. दोडक्याचं कालवण आहे, वांग्याचं पण कालवण आहे का? वांग्याचं कालवण दाखव, भाकरी, चपाती,
वांग्याचं चालवून आपल्या वांग्याचं तर मस्त असं बेथा येतं. तुमचं काय बेथा आहे पण सांगा, तर घ्या सगळ्यांना कपली पाहिजे. बाय बाय.